बुलढाण्यातून बुलढाणा 3 महिन्याच्या गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। त्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात राडा घातलाय, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात डॉक्टर सदानंद इंगळे यांच्या रुग्णालयात 3 महिन्याच्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय, त्यामुळे नातेवाईकांनी या रुग्णालयात चांगलाच गोंधळ घातलाय। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच या महिलेचा जीव गेला असल्याचा नातेवाईकांनी आरोप केलाय। तर यावर डॉक्टर सदानंद इंगळे यांची प्रतिक्रिया समोर येते, पाहूया। तो दावा सतीला अचानक चक्कर आली, मला खाली निरोप आला, मी वरती घरी होतो, मी ताबडतोब नाश्ता करतो, मी नाश्ता सोडून खाली आलो तेव्हा ती कंडिशन एकदम खराब झाली होती, तिचं बीपी लो झाला होता, नाडी वगैरे लागत नव्हती तिचे। मी ताबडतोब जे उपचार करायचे आमच्या शास्त्रानुसार ते उपचार केले, माझ्या मदतीला एक दोन डॉक्टर बोलून घेतले आणि ब्लड बँकेमध्ये रक्त आणण्यासाठी माणूस पाठवला, करून तिने उपचारावर प्रतिसाद मिळाला आणि सकाळी 10-10:15 सुमारास तिचा मृत्यू। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल खंडारे। प्रफुल, 3 महिन्याच्या गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय, नेमकं कारण काय पुढे आलंय आणि दुसरं म्हणजे नातेवाईकांचा नेमका आरोप काय? प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचं आहे। बुलढाणा जिल्ह्यातील अटाडी येथील एक महिला जी आहे 3 महिन्याची गरोदर होती आणि त्याचं डॉक्टर सदानंद इंगळे यांच्याकडे त्या महिलेचे उपचार सुरू होते। या महिलेच्या पोटामध्ये जुळे गर्भ असल्याचं सोनोग्राफी दरम्यान या ठिकाणी निष्पन्न झालं होतं, मात्र या 2 गर्भापैकी 1 गर्भाचा पोटातच मृत्यू झाल्याचंही सोनोग्राफीच्या रिपोर्ट मधून सांगण्यात आलं होतं। 2 दिवसापासून महिलेचे या डॉक्टरांकडे उपचार सुरू होते, डॉक्टरांनी या महिलेचं रक्त कमी असल्यामुळे रक्त देखील चढवलं होतं, मात्र तरी देखील दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झालेला आहे। नातेवाईकांना डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आणि दवाखान्यामध्ये एकच गोंधळ घातला। डॉक्टरांशी जेव्हा आपण बातचीत केली तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की या महिलेवर कुठल्याच प्रकारची शस्त्रक्रिया केली गेलेली नव्हती, मात्र प्रज्ञा यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा या महिलेच्या पोटामध्ये 2 गर्भ होते त्यापैकी 1 गर्भ आधीच मृत्युमुखी पावला होता, तर डॉक्टरांनी आपली भूमिका का बरं घेतली नाही, त्याला पटकन त्या महिलेवर शस्त्रक्रिया करून हा मृत पावलेला गर्भ जो आहे तो बाहेर का काढला नाही, असा एक मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळतोय। दुसऱ्या बाजूला महिलेच्या मृतदेहावर शवविच्छेदन होऊ नये यासाठी बरेच प्रयत्न करत आले, मात्र संपूर्ण भानगडी अंती पोलिसांनी मृतदेह आपल्या ताब्यात घेतला आणि या महिलेच्या मृतदेह शवविच्छेदन केलेला आहे। नेमका महिलेच्या मृत्यूचं कारण जे आहे शवविच्छेदनामध्ये या ठिकाणी स्पष्ट होणार आहे, मात्र 2 गोष्टी यामध्ये प्रकर्षाने ज्या समोर येतात ते म्हणजे की डॉक्टर सांगतात की या महिलेवर कुठल्याच प्रकारची शस्त्रक्रिया केली नव्हती, अतिरिक्त रक्त कमी असल्यामुळे या महिलेचा मृत्यू झालेला आहे, मात्र डॉक्टरांनी महिलेच्या पोटामध्ये मृत गर्भ असताना शस्त्रक्रिया का केली नाही हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो। आणि दुसऱ्या बाजूला जर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली असेल आणि त्यामध्ये जर काही या महिलेचा या ठिकाणी मृत्यू झाला असेल तर एक मोठं गांभीर्य शंका आपण व्यक्त करताना दिसतोय, तर हे या शंकेचं जर निरसन झालं आणि त्यात जर डॉक्टर दोषी ठरले तर या संदर्भात कोणती कारवाई करण्यात येईल? प्रज्ञा, मोठा गुन्हा या ठिकाणी म्हटला जाणार, कारण की या आधी गर्भपाताची अनेक प्रकरणं जी आहे या परिसरामध्ये घडलेल्या आहेत, त्यामुळे डॉक्टरांनी गर्भपात केला होता का किंवा गर्भपातासाठी डॉक्टरांकडून काही प्रयत्न चालला होता का, कारण की या महिलेला आधीच 2 मुली असल्याची माहिती समोर आली आहे आणि 3-3.5 महिन्याचा गर्भ पोटात असताना अशा पद्धतीनं त्या महिलेवर उपचार या ठिकाणी सुरू होते, त्यामुळे अनेक शंका जी आहे सध्या या ठिकाणी उपस्थित केल्या जात आहेत। शवविच्छेदनाच्या अहवालानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होणार आहे। डॉक्टरांनी या ठिकाणी गर्भपात करायचा जर प्रयत्न केला असेल तर मोठा गंभीर गुन्हा जो आहे डॉक्टरांना दाखल केला जाऊ शकतो, मात्र जोपर्यंत शवविच्छेदन अहवाल हाती येत नाही तोपर्यंत यामध्ये काहीही सांगणं कठीण होणार आहे। आणि पोलीस देखील आता शवविच्छेदन अहवालाची वाट पाहून आहेत आणि त्यामध्ये जर का डॉक्टरांची काही चुकी असेल तर निश्चितच डॉक्टरांवर या ठिकाणी कायदेशीर कारवाई जी आहे ती केली जाईल, डॉक्टरांविरोधात गुन्हा देखील दाखल होऊ शकतो। अशा पद्धतीने ही घटना घडल्यामुळे नातेवाईकांचा रोष जो आहे त्या दरम्यान पाहायला मिळाला आणि आता सध्या जी प्रतीक्षा आहे ते या महिलेच्या शवविच्छेदनाच्या अहवालाची। धन्यवाद प्रफुल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। बुलढाणा 3 महिन्याच्या गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय, नातेवाईकांनी रुग्णालयात राडा घातलाय, तर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येतोय।